हाय फ्रेंड्स, मी विजया। माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। फर्स्ट टाइम माझे व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा। आज मी घेऊन आले एक अशीच एक वेगळी रेसिपी, जी आहे की पुदिनाची चटणी। ही पुदिनाची चटणी आपण वेगवेगळ्या स्नॅक्ससोबत खाऊ शकतो आणि चाटसोबतही खाऊ शकतो, जसं की सँडविचेस, आप्पे, पाणीपुरी, बर्गर आणि समोसा एटसेट्रा डिशेससोबत आपण ही यूज करू शकतो। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, त्याची लिस्ट मी इथे दिली आहे, तुम्हाला पहा। प्रथम मी एक कप पुदिना घेतलाय, जो स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा कप कोथिंबिरी घेतली आहे, 1 इंच अद्रक, 15 ते 20 कढीपत्त्याची पाने, अर्धा लिंबू, चवीनुसार मीठ 1 टेबलस्पून घेतलेलं आहे मी इथं। चला तर जाऊया आता हे बनवण्याच्या प्रोसेसला। एक ब्लेंडिंग जार घेतलं आहे, त्यामध्ये मी हे सगळे इन्ग्रेडियंट्स ॲड करते, जसं की पुदिना टाकला आहे मी, त्यानंतर कोथिंबिरी जाईल, 15 ते 20 कढीपत्त्याची पाने, 1 इंच अद्रक, 4 हिरव्या मिरच्या, मी तुम्हाला इन्ग्रेडियंट्समध्ये सांगायचं विसरून गेले, लिंबाचा रस, मीठ, हे सर्व मी मिक्सिंग जारमध्ये घेतलेलं आहे। आता बंद करते आणि हे आपल्याला पूर्ण मस्त अशी पेस्ट होईपर्यंत बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकताय, तुम्ही बघू शकताय ही मिक्सिंग करून झालेली आहे, ही पेस्ट बनवून झालेली आहे। आता मी हे एका बाउलमध्ये काढते आहे। मस्त अशी पुदिनाची पेस्ट, पुदिनाची चटणी बनवून तयार झालेली आहे। त्याची थिकनेस तुम्ही बघू शकताय, जर हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकताय। आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। आज वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। तोपर्यंत घरी राहा, सेफ राहा, आपल्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या।